कारा पहिला दिवस गाजवला या खेळाडूने या गोलंदाजानं आणि यावेळेला ॲज अ स्ट्रायकर बॉलरची भूमिका तो रोल मात्र अदा करताना हेअर वी गो विथ फर्स्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग अँड ऑल्सो दिस मॅच. पहिला चेंडू फुलंदाचा एक सुंदर ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला परंतु चुकीचा थ्रो. थ्रो जर व्यवस्थित आला असता तर कदाचित ज्या छोट्यानं आज जापवाडी संघाच्या फलंदाजीची कमान सांभाळली आहे त्याला मात्र बाद करता आलं असतं. पहिल्या चेंडूवर सिंगल आले एकेरी धावेने मात्र धावसंख्येचा आणि धाव फलकाचा श्रीगणेश हा केला आहे तो जबजरिंग स्पोर्ट झापवाडी संघाला. सुरेश साठी पुढचा चेंडू गोलंदाज सोमील गांगडचा. या पहिला लाजवाब गोलंदाजी मात्र क्षेत्ररक्षकांची मिळणार नाही साथ. चेंडू थांबणार नाही मैदानाच्या आत सीमापार चौकार. चेंडू नंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या जय बजरंग स्पोर्ट झापवाडी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 5 धावा. निश्चित जो काही कडवा संघर्ष मैदानाच्या आत चालू आहे त्या संघर्षामध्ये असे अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला मात्र स्वप्नील गांगडच्या विरोधात केलंय आक्रमण. बॅटर सुरेशच्या बॅटमधनं आभाळ दाखवणारा आसमानी षटकार. पाहिलं तर ज्या पद्धतीनं आज संपूर्ण दिवसभर जापवाडी संघानं फलंदाजी केली आहे ती मात्र वाखाणण्याजोगी आहे, कौतुकास्पद आहे. स्वप्नील गांगडच्या विरोधातला आक्रमण यावेळेला स्विच इट करण्याचा प्रयत्न. फुल टॉस बॉल डी पॉइंट मध्ये सुरेशचा क्रिकेटचा क्लास दाखवताना चेंडू सीमा पार घेतला जातोय समाचार चौकार. करणाऱ्या झापवाडी संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच तब्बल 15 धावा. कमालीची दमदार सुरुवात स्वप्नील गागडची यथेच्छ धुलाई या क्षणाला मैदानाच्या आत जबजंग स्पोर्ट झापवाडी संघाचा सलामीवीर सुरेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या अगोदरचा फटका लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह त्यानंतर मात्र स्विच इट जबरदस्त घेणागाती इनिंग. बाकुटला गेले पुन्हा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये अमोल कथोरे तिथे असतील. एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही आणि या एका धाव्यानं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे तब्बल 16 धावा. छत्रपती संभाजीनगर संघानं नाणेफेक जिंकली. पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. जय बजरंग स्पोर्ट्स झापवाडी या टीमला मात्र फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. त्यांनी दिलेलं इन्व्हिटेशन, त्यांनी दिलेलं आमंत्रण, त्यांनी केलेलं निमंत्रण मात्र अगदी स्वेच्छेनं तितक्याच आनंदात स्वीकारल्याचं प्रतीत उदाहरण मैदानाच्या आत प्रगट होताना पाहायला मिळतं. छोट्या 9 ऑन स्ट्रायकिंग एंड. यावेळेला वाईट गॉक करण्याचा प्रयत्न होता. फटका चांगला खेळला 38 सर्कलच्या आतमध्ये तो फील्ड देखील केला जाईल. आणखी एक सिंगल येईल आणि आता जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 खेळ इथे मात्र समाप्त होतो. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या जय बजरंग स्पोर्ट्स झापवाडी संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारचा गडी न गमावता तब्बल 17 धावा. षटक क्रमांक 2 जबाबदारी यावेळेला छत्रपती संभाजीनगर या संघाकडनं स्वीकारण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला बॉलर सज्ज होताना पाहायला मिळेल तो म्हणजेच कुणाल. पहिले षटक महागडं ठरलंय. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं सुरुवात करणं गरजेचं होतं समोरच्या गोलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव टाकणारी धावसंख्या पहिल्याच षटकामध्ये यावेळेला धावफलकावर अंकित करण्यामध्ये कमालीचं यश संपादन केलं ते म्हणजेच फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग स्पोर्ट्स झापवाडी संघ. आणि यामध्ये कमाल म्हणावी लागेल एक षटकार आणि चौकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला अगदी सुरेखरित्या पाहायला मिळाला तो बॅटर सुरेश. आणि ज्यावेळेला तुमचे सलामीवीर आणि फॉर्मात आपल्याला पाहायला मिळतात भरीव कामगिरी करताना पाहायला मिळतात आक्रमक शैलीचे पाहायला मिळतात
आणि पहिल्याच षटकामध्ये ज्या वेळेला प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांच्या विरोधात तुफानी हल्ले चढवले जातात त्यावेळेला निश्चित तुम्ही आत्मविश्वासाच्या वाटेवर खऱ्या अर्थानं पावलं टाकली आहेत आणि समोरच्या संघाला प्रतिस्पर्धाला दबावाच्या गर्तेमध्ये अडकवण्यासाठी तुम्ही सज्ज झालात हे सांगण्यासाठी कुणात रयस्त माणसाची गरज नाही. पहिलं षटक 17 धावा स्ट्रायकिंग एंडला बॅटर छोट्या बोलिंग ट्रॅकवर छत्रपती संभाजीनगर या संघाकडनं आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय कुणाल. षटक क्रमांक 2 चेंडू क्रमांक 1 ट्रॅकर बॉल यावेळेला मात्र बिरकावण्याचा प्रयत्न झाला इथे मात्र छोट्याला आपल्या जाळ्यामध्ये ओढण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो म्हणजेच गोलंदाज कुणाल. दिलाय चले जाऊचा नारा आणि बसलाय जापवाडी टीमला पहिला हादरा. पहिल्या चेंडूवर कुणालनं मात्र आपल्या गोलंदाजीमधला फॉर्मला कायम ठेवला. निश्चित पहिलं षटक जरी महागडं ठरलं असलं तरी देखील छत्रपती संभाजीनगरला माहीत आहे की अजूनही या मॅचमध्ये 24 या डावामध्ये 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि इथे जर मात्र आपण कमबॅक केलं इथे जर मात्र आपण पुनरागमन केलं इथं मात्र जर आपण पाहिलं की सहजतेनं समोरच्या संघावर आक्रमण केलं तरी देखील या मॅचमध्ये मजबूतीनं आपण स्टँड करू शकतो आणि अगदी त्या दिशेनं यशस्वी पहिलं पाऊल पडलं दीपकसाठी कुणाल याचा. पुढचा चेंडू यावेळेला मात्र सातत्यानं बाउन्सरचा वापर करायला पाहायला मिळतो आहे ज्या पद्धतीनं शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू येत आहेत समोरच्या फलंदाजाला भ्रमित करणारी गोलंदाजी वन फॉर दी ओव्हर पंचांचा इशारा येईल. नक्कीच म्हणतात ना तुमच्या भात्यामध्ये असलेल्या अस्त्रांचा रणभूमीवर जर योग्य वेळी शस्त्र म्हणून वापर झाला नाही तर मग मात्र त्या रणांगणावर आपला पराभव निश्चित असतो. इथे मात्र ते काम करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये बॅकफुटवर जरी गेलो असलो तरी पुन्हा परत येण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करणं गरजेचं असेल. यावेळेला दीपक कडनं जोरदार प्रहार लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक असेल तैनात स्वतः स्वप्नील गांगड तिथपर्यंत पोहोचत आहेत परंतु 2 धावांपासून मात्र काही रोखू शकणार नाही आहेत. सो या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 199/19. पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला स्वप्नील गांगड त्यानंतर कुणाल कुठेतरी पुन्हा एकदा संघाचा आत्मविश्वास नव्यानं कमावण्याचा प्रयत्न करतोय. नेक्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर राईट आर्म ओव्हर द विकेट स्लो वन संत गतीचा चेंडू चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला आणि म्हणून हा व्हेरिएशन फार महत्वाचा आहे. समोरच्या प्रतिस्पर्धी संघाचं आक्रमणाचं बंड जर तुम्हाला थंड करायचं असेल तर तुम्हाला देखील तितक्याच ताकदीनं प्रति आक्रमणाची जोरदार तयारी करणं गरजेचं असतं आणि अगदी त्याच गोष्टीला इथे मात्र वृद्धिंगत केलं जात आहे इथं मात्र अवतरित केलं जात आहे गोलंदाज कुणालकडनं. पुढचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी यावेळेला चेंडू पाहिला आणि त्याला मात्र पॉईंटच्या डोक्यावरनं डीप पॉईंट क्षेत्रामध्ये सीमा पारदाडलाय चौकार. आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 23 धावा. निश्चित धावांचा रतीप वाढवण्याचा प्रयत्न सातत्यानं चाललाय जापवाडीचा. इथे मात्र फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल. एकदा धाव निघाली पूर्ण दुसऱ्या धावेचा कॉल इथे मात्र डायरेक्ट हिट. काही गोष्टी कधी कधी चुकून जर आपण नियमावर साध्य केल्या तर त्या देखील आपल्या पत्त्यावर येऊन पडत असतात. इथे मात्र 2 धावा आल्या षटक क्रमांक 2 देखील खेळ समाप्त झाला आणि या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर जे बजरंग स्पोर्ट झापवाडी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 25 धावा. पहिलं षटक स्वप्नील गांगड खर्च केल्या 17 त्यानंतर कर्णधारानं विश्वास टाकला कुणाल गोलंदाजावर. कुणालनं या षटकामध्ये केवळ आणि केवळ 8 धावा खर्च करत आपल्या संघाला पुन्हा एकदा पुनरागमन करून दिलाय. समोरच्या संघाचा जो तुफानी हल्ला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला तिथे मात्र समोरच्या संघाच्या फलंदाजांच्या बॅटवर अंकुश ठेवण्याचं काम यावेळेला गोलंदाज कुणालनं केलं. निश्चित जो गमावलेला आत्मविश्वास पुन्हा एकदा नव्यानं कमावलाय छत्रपती संभाजीनगर संघानं त्याच कमावलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधात आपण आखलेली रणनीती यावेळी यशस्वीपणे मैदानाच्या आत या डावामध्ये या खेळामध्ये अंमलात आणली जाईल का
हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं रंजक ठरेल. बॉलिंग ट्रॅकवर कर्णधाराने यावेळेला पुन्हा पाचारित केलंय गोलंदाज स्वप्नील गांगडला. स्ट्रायकर बॉलर आहे कर्णधार अमोल कथोरेला माहीत आहे. स्वप्नील ज्या ज्या वेळेला पहिल्या षटकामध्ये अपयशी ठरलाय त्या त्या वेळेला दुसऱ्या षटकामध्ये येऊन त्यानं प्रतिस्पर्धी संघाची कमरतोड गोलंदाजी केली आहे आणि तिथं मात्र एकामागोमाग एक सातत्यानं धक्के दिल्यात. यावेळेला त्याच कामगिरीचा कित्ता पुन्हा एकदा गिरवला जाईल का हे पाहावं लागेल. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय, तो म्हणजेच सुरेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला दीपक सुरेशनं देखील पहिल्या षटकामध्ये हेच द्वंद्व आपल्याला पाहायला मिळालं होतं. हे द्वंद्व पुन्हा एकदा रंगणार का, कोण आम्ही ठरणार, सुरेश की स्वप्नील? एकच नाव रस इथे मात्र निश्चित. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, या चुका महागात ठरत असतात. खेळाच्या आत मैदानाच्या आत कधी वेळ आणि खेळ बदलेल माहीत नाही, पण बदलणाऱ्या वेळेला आणि बदलणाऱ्या खेळाला जर आपल्या कवेत मुठीत आणि दृष्टिक्षेपात ठेवायचं असेल तर सावध सजग आणि सतर्क राहणं ही अनिवार्यतेची बाब आहे. इथे मात्र जिथे गडी बाद झाला असता तिथे मात्र एकच धाव गेली असती, तिथे दोन धावा पूर्ण झाल्यात आणि या दोन धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते, ती म्हणजेच 27 धावा. चेंडू क्रमांक 2 वन्स अगेन ऑन अ बॉलिंग ट्रॅक मिस्टर स्वप्नील गांगड. यावेळेला मात्र स्वप्नील गांगडच्या विरोधात जोरदार प्रहार केला गेलाय. चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. सातत्यानं सुरेशनं स्वप्नील गांगडच्या विरोधात एक रणनीती ठरवली आहे. प्रत्येक चेंडूवर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय, प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅक टू आपल्याला डबल्स पाहायला मिळतात आणि संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल 229 दोनावर 9-29 धावा. षटक क्रमांक 3 मैदानावर चालू आहे. धावपवाडी संघाच्या गोटामध्ये जर आपण पाहिलं तर निश्चित आनंदाचं वातावरण असेल, कारण ज्या आत्मविश्वासाने हे फलंदाजी करतात, ज्या आत्मविश्वासानं धावा जमवल्या जातात ते मात्र कौतुकास्पद आहे. आजचा संपूर्ण दिवस खऱ्या अर्थानं सर्वोत्कृष्ट खेळ सादर केला, तो म्हणजे जापवाडी संघानं. बॅकफुटला गेले, जागा बनवली, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, इथे मात्र गोंधळ, पुन्हा याच क्षेत्ररक्षकाकडनं चुका होत आहे. नजरहटी दुर्घटना घेटी, लक्ष कुठं आहे हे विचारावं लागेल कुणाला, कारण या अगोदरच्या चेंडूवर देखील ओव्हर थ्रोच्या रन आल्या, त्यानंतर आता देखील धावबाजची एवढी नामी संधी उपलब्ध होती, तिथे मात्र चुकीच्या एंडला थ्रो झाला. म्हणून म्हटलं ना, सावधानता बाळगणं फार महत्वाचं असतं कोणत्याही क्षेत्रात आणि कोणत्याही गोष्टीत. पुढचा चेंडू, इथे मात्र फुल टॉस बॉल, अगदी वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अजय तिथपर्यंत पोहोचतील आणि दोन धावा देखील धावून पूर्ण होतील. या दोन धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते, ती म्हणजेच 31 धावा. या षटकामध्ये जर आता पाहिलं तर आपण 4 चेंडू झालेत, 4 चेंडूमध्ये खर्च केल्यात 6 धावा, अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. नक्कीच या स्पेलमधल्या सेकंड ओव्हरमध्ये स्वतःच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलाय स्वप्नील. इथे मात्र चांगली गोलंदाजी, पंचांकडे अपील केली जाते, पुन्हा धावबादची संधी. इथे पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. फलंदाज बाद, गडी बाद होईल तर मात्र परतावं लागेल माघारी. नवीन फलंदाज मैदानाच्या आत एंटर होईल, भावेश. एकतीस धावा धावफलकावर आहेत. चांगले षटक, या षटक क्रमांक 3 मध्ये चांगली गोलंदाजी,
स्वप्नील कडनं इथे मात्र स्वप्नील गांगड पुन्हा एकदा कम बॅक करेल. परफेक्ट अँड प्लेबल यॉर्कर डिलिव्हरीचा हा नमुना आपल्याला पाहायला मिळाला. क्लीन बोल्ड आणखी एक धक्का जापोनी संघाला. तीन षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या जबजरंग स्पोर्ट्स झापवडी या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. तीन गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा. काय कमालीचं षटक राहिलं, षटक क्रमांक 3 स्वप्नील गांगडचं. पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या, परंतु ज्या वेळेला कर्णधारानं विश्वास ठेवला, षटक क्रमांक 3 साठी निमंत्रण दिलं आणि त्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 6 धावा खर्च केला स्वप्नील गांगडला. ही सगळी इत्यंभूत माहिती संदीप घायाळ आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, त्यांचे मनपूर्वक आभार. वळूयात मैदानाच्या आत. षटक क्रमांक 4 घेऊन येतील छत्रपती संभाजीनगर या संघाकडनं गोलंदाज वल्लभ पानसरे. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळेल, तो म्हणजे सुरेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल योगेश. पहिला चेंडू या वेळेला मात्र ज्या फॉर्म मध्ये स्वप्निल गांगडनं षटक क्रमांक 3 संपवलं होतं तोच फॉर्म पिक केलाय वल्लभ पानसरेनं आणि पहिला चेंडू डॉट टाकलाय. आता मात्र अडचणी वाढत आहेत की काय हेही आपल्याला पाहावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात करणारा जापवाडी संघ एकेका धावेसाठी तरसताना पाहायला मिळतोय, बाउंड्रीजसाठी तरसताना पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू स्टेप आउट केलाय, इथे मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न, गॅप देखील शोधलाय. कव्हर स्वीपरला क्षेत्रक्षक तैनात असेल, दिरंगाई होईल आणि या दिरंगाईच्या कालावधीमध्ये मात्र 2 धावा धावून पूर्ण देखील होतील. या 2 धावांनी फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या झापवाडी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच 33 3 3 33 धावा. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 10 चेंडूंमध्ये बरसावं लागेल, या 10 चेंडूंमध्ये हल्ला बोलावा लागेल, या 10 चेंडूंमध्ये आक्रमण करावं लागेल. इथे मात्र निश्चित त्या आक्रमणाला थोपवण्याचं काम परिपूर्णरित्या यशस्वी करून दाखवलंय, ते म्हणजेच छत्रपती संभाजीनगर संघाच्या गोलंदाजांनी. या षटकामधले आतापर्यंत पाहिले 3 चेंडू झालेत आणि या 3 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज वल्लभला. कम बॅक केल्या, मुसंडी मारल्या, पुन्हा एकदा मॅच मध्ये जिवंत झालाय तो छत्रपती संभाजीनगरचा संघ. फुल टॉस बॉल, इथे मात्र संधी होती, ऑन साईडला खेळलाय क्षेत्ररक्षक अगदी जीवाच्या आकांतानं चेंडूपर्यंत चित्त्याच्या वेगानं पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान 2 धावा धावून निघतील पूर्ण आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल, ती म्हणजेच 35 धावा. 4 चेंडू जबरदस्त हाताळले गोलंदाज वल्लभ पानसरेनं. 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात. 5व्या क्रमांकाचा चेंडू स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल तो म्हणजेच सुरेश. यावेळेला मात्र थेट यष्ट्यांचा घेतला गेलाय वेद. वल्लभ पानसरेनं दाखवलाय तंबूचा रस्ता, सुरेशला परतावं लागेल माघारी. आता
संजय दुर्गे आपल्याला मैदानाच्या आत एंटर होताना पाहायला मिळतात. कम्मालीचा षटक, म्हणून मगाशीच म्हटलं होतं की अपयश समोर असलं ना की माणसानं खचून न जाता तो संघर्षाचा अपरिमित लढा मैदानाच्या आत अगदी यशस्वीपणे अवतरित करणं आपलं परमिती कर्तव्य समजून कामाला लागणं गरजेचं असतं. आणि ते काम केलं वल्लभ पानसरेनं. अगदी हृदयाचा ठाव घेणारी गोलंदाजी, इथे मात्र फुल टॉस बॉल, संजय दुर्गेच्या बॅटमधनं घणाघाती आघात, क्षेत्ररक्षक असेल तैनात आणि काय कम्मालीचा थ्रो अमोल कथोरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 4 देखील इथे खेळ समाप्त होईल आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असलेल्या जय बजरंग स्पोर्ट्स जापवाडी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 36 धावा. काय कमालीचं षटक राहिलंय. षटक क्रमांक 4 या मॅच मध्ये छत्रपती संभाजीनगरला ताकद देण्याचं काम वल्लभ पानसरेनं केलंय. या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी संघावर पुन्हा दबावाचं वलय निर्माण करण्याचं काम छत्रपती संभाजीनगर संघाच्या वल्लभ पानसरेनं केलंय. कर्णधारानं दिलेला विश्वास सार्थकी ठरवण्याचं काम गोलंदाज वल्लभ पानसरेनं केलंय. मगापासनं दबावाचं ओझं आपल्या खांद्यावर घेऊन मिरवणाऱ्या छत्रपती संभाजीनगर संघाला दबावाच्या बाहेर काढण्याचं काम वल्लभ पानसरेनं केलंय. काय कमालीचं षटक हाताळलंय संदीप गायाळ सर. आपण जर पाहिलं षटक क्रमांक 4 मध्ये केवळ आणि केवळ 5 धावा खर्च करत अगदी रंगात जोशात फॉर्मात घातक स्फोटक विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या झापवाडी संघाला मात्र रोखण्याचं काम वल्लभ पानसरेनं केलंय. षटक क्रमांक 5 छत्रपती संभाजीनगर संघाकडनं घेऊन येईल गोलंदाज प्रतीक देवाळे. चला बोलूया तो मैदानाच्या आत 37 धावा आहेत धावफलकावर. संजय दुर्गे यावेळेला आपल्याच शैलीमध्ये फलंदाजी करताना आणि तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण अमोल कथोरेकडनं संधी मात्र नाही यार. विकेट यावेळेला मिळतील धावा 2 आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजे 39-39 तीनावर 9-39 धावा. नेक्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर संजय दुर्गेसाठी पुढचा चेंडू याही वेळेला स्टेप आउट करून मात्र फलंदाजाच्या स्टँडचा विचार केला गेला आणि अगदी त्याला फॉलो करत त्याला अचंबित करणारी डिलिव्हरी या क्षणाला गोलंदाज प्रतीक देवाळेकडनं. या षटकातले अजूनही आपण जर पाहिले तर 4 चेंडू शिल्लक असतील. व्हाईट बॉलनं सुरुवात केली होती, त्यानंतर 2 धावा आल्या, यानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. कुठेतरी या षटकामध्ये संजय दुर्गेचा प्रयत्न असेल की मोठी धावसंख्या उभारण्याचा. फुल टॉस बॉल, फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का? नो मॅन्स लँड मध्ये अगदी सेफली लँड झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथं मात्र स्ट्राईक कीप करायची होती संजय दुर्गेंना, परतावं लागेल आता तरी माघारी. केश मैदानाच्या आत एंटर होईल संघाची धावसंख्या धावफुलकावर आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजेच 40 धावा. हे चांगलं षटक आहे. षटक क्रमांक 3-4 जर आपण पाहिलं, स्वप्नील गांगडचं 6 धावांचं षटक, त्यानंतर आला वल्लभ पानसरे खर्च केल्या 5 धावा, त्यानंतर आत्ता प्रतीक देवाळची महत्वाची ओव्हर आपल्याला पाहायला मिळते आणि कौतुक करावं लागेल ते म्हणजे गोलंदाज कुणाल याचं देखील. पहिल्या षटकामध्ये 17 धावा केल्यानंतर षटक क्रमांक 2 पासनं
धावांचा रतीब कमी करण्याचा जो काही प्रयत्न केला छत्रपती संभाजीनगर संघाच्या गोलंदाजी तो मात्र अगदी कौतुक करण्याजोगा। योगेश यावेळेला जर आपण पाहिलं डीप एक्स्ट्रा माफ करा कोणी मारला योगेश ने हा योगेशच्याच बॅट मधनं डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामधला हा फटका आणि तो मात्र आपण पाहिलं तर हा चौकार येतोय 44 धावा धावफलकावर आहेत। आणि अजूनही शेवटचे जर आपण पाहिले तर दोन चेंडू शिल्लक असतील 44 धावा आणि निश्चित एखादा मोठा फटक्याची प्रतीक्षा असेल ती म्हणजेच जापवाडी संघाला चेंडू क्रमांक 5 इथे मात्र चौकार ठोकणाऱ्या योगेश शिदला पाठवलंय प्रतीक देवळेनं देवाळेनं माघारी। नवीन फलंदाज या डावामधला शेवटचा चेंडू खेळण्यासाठी येतोय तो म्हणजे शरद संघाची धावसंख्या 44 धावा। मी म्हणेल की फायटिंग टोटल स्कोर आहे निश्चितच कारण ज्या पद्धतीने आपण जापवाडी संघाची गोलंदाजी पाहिलंय ज्या पद्धतीनं गोलंदाजांनी सातत्यानं आज दिवसभरात या खेळपट्टीवर स्वतःचा एक वेगळा ठसा निर्माण केला त्या पद्धतीने या फायटिंग स्कोरची टोटल आपल्याला पाहायला मिळते। शेवटचा चेंडू या वेळेला मात्र लाईन चेक केली आहे व्हाईट बॉल येतो आहे अतिरिक्तच्या स्वरूपात एक धाव संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 45 धावा। यानंतर टार्गेट सेट होईल या चेंडूवर काय घडतं यावर आव्हान ठरवलं जाईल पाठलाग कितीचा करायला लागेल तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या शेवटच्या चेंडूवर प्राप्त झालेला घडलेल्या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला कळतील। इथे मात्र चांगला चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये बॅक टू बॅक सेकंड व्हाईट बॉल आणखी एक एक्स्ट्राची रन संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 46 धावा। प्रतीकनं जर आपण पाहिलं तर निश्चित या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या म्हणजेच 10 धावा शेवटचं महत्वाचं षटक आहे। या षटकामध्ये जर धावांचा रतीब आपण कमी करू शकला नाही आहात तर मग मात्र सेकंड इनिंगमध्ये आकडा फार मोठ्या प्रमाणात खऱ्या अर्थानं मॅटर करत असतो आणि त्या आकड्याला कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल का। फास्ट बॉल लॉफ्ट केला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला स्वतः अमोल कथोरे तिथे मात्र तैनात असतील पकडतील झेल आणि संपला या डावासोबतच या फलंदाजाचा या डावातला खेळ। झाल्या पहिल्या डावात जर आपण पाहिलं तर फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग स्पोर्ट जापवाडी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे 46 धावा आणि विजयाकरता आता मात्र छत्रपती संभाजीनगर संघाला आवश्यक असतील 30 चेंडू 47 धावा। माझा या स्पर्धेमधला प्रवास आता इथे मात्र संपतोय। मी सगळ्यांचेच मनापासून आभार व्यक्त करतो दोन दिवस आपण मला समालोचन करण्याची संधी दिली स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषक 2024 या आयोजन समितीचे मी मनापासून आभार व्यक्त करतो स्पेशली थँक्स म्हणतो निखिलजी ठोंबरे यांना की त्यांनी माझ्यासारख्या समालोचकाला त्यांच्या समवेत बसण्याची संधी निर्माण करून दिली। त्याचबरोबर मी स्पेशली थँक्स म्हणतो कस्तुरी इव्हेंटचे सर्वे सर्वा सन्माननीय तुषारजी मडके सर यांना की त्यांनी देखील माझ्या नावाला प्राधान्य दिलं। मी स्पेशली थँक्स म्हणतो सुभाषभाऊ केंबारी साहेब त्याचबरोबर धनाजी टोके असतील शैलेश दादा असतील सगळी टीम टेंबरेकरांचं सगळ्या ग्रामस्थांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो टेन क्रिक लाईव्हचे सगळे कॅमेरामन आभार व्यक्त करतो टेन क्रिक लाईव्हचं काळीज संदीप घायाळ सर यांचं आभार व्यक्त करतो माझ्या समालोचनासोबतच ज्यांनी आपल्या सुंदर हस्ताक्षरात आणि तितक्याच नॉलेजेबल थिंकिंग वेनं या संपूर्ण स्पर्धेचं गुणलेखन ज्याला आपण स्कोरिंग म्हणतो जे त्यांनी पार पाडलं ते आमचे गुणलेखक स्कोरर मित्र विशालजी तुपे यांचं मनापासून आभार थँक्यू सो मच।
आणि धन्यवाद. यानंतर नेक्स्ट इनिंग करता मैदानाच्या आत नेमकं काय घडेल हे आपल्या अमोघ आणि प्रगल्भ वाणीमधनं आपल्यासमोर पोहोचवतील द व्हॉइस ऑफ जुन्नर, द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट, सन्माननीय निखिलजी ठोंबरे सर. मी विनंती करतो धनाजी दादा टोके, तदनंतर मनोजदादा केंबारी, शैलेशदादा केंबारी, आपल्या शुभहस्ते व्यासपीठावर एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करणार आहोत. 2 दिवस या स्पर्धेसाठी, तशी जर आपण पाहिलं सुहास भाऊ यांची मागणी 4 दिवसाची होती, परंतु 2 दिवस अगोदरच भिवंडीला दिल्यामुळं या स्पर्धेमध्ये 2 दिवस समालोचन ज्यांचं आपण ऐकलं, असे अमर राऊत सर यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो आमच्या संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीनं. आवाज शहापूरचा, नेहरोलीचा, आणि आमचे परम मित्र अमर राऊत सर यांचा हा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. जरी सन्मान झाला तरी ते शेवटपर्यंत जाणार नाही, परंतु त्यांचा हा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. शैलेशदादा केंबारी, मनोजदादा केंबारी, त्याचबरोबर धनाजी टोहके, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतो. व्हॉइस ऑफ शहापूर अमर राऊत सर यांचा विशेष सन्मान. थोडी त्यांच्याही चेहऱ्यावर नाराजी जरूर आहे, परंतु अगोदरच 2 दिवस डेट त्यांनी भिवंडी इथे दिले असल्यामुळं ते या स्पर्धेतून रजा घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत, बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी 2 दिवस दिला, त्यांचा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं केला जातो. मनापासून धन्यवाद, मनापासून आभार अमर राऊत सर तुमचं. विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. शैलेशदादा केंबारी आणि धनाजी टोके यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. धन्यवाद, मनापासून आभार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे पाठलाग करायचा आहे टीम छत्रपती संभाजीनगरला. तो 47 धावांचा 29 चेंडूंचा सामना आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला मुरबाडचा इजाज म्हणून ज्याची ओळख आहे तो स्वप्नील गांगड, आणि दुसऱ्या बाजूला विस्फोटकता ज्याच्या रक्ता रक्तामध्ये असा गणेश संतोष खंडागळे मैदानामध्ये. सुंदर असा बॉल, व्हॉट अ शॉट, जबरदस्त टोला, गणेश खंडागळेच्या बाटमधून चेंडू सीमापार, फरार चौकार. मिळेल 4 धावात, सुंदर सुरुवात मैदानामध्ये गणेश खंडागळेची. पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट, जबरदस्त बॅटिंग, लेदर क्रिकेटचा भरपूर अनुभव असणारा गणेश संतोष खंडागळेच्या बॅट मधून अजून एक चपरा, 4 रन. संघा जाऊ संख्या धावपलिकावर 8 धावा, छत्रपती संभाजीनगर. इथे राखलेला बॉल पंचांचा मात्र अवांतरचा इशारा येतो. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली, एका सिंगलच्या मदतीनं संघाची धाऊ संख्या धावपलिकावर 9 ऑन द बोर्ड, 9 धावा. धावपलिकावर 47 चा पाठलाग करत असताना संघ पाहायला मिळतोय. छत्रपती संभाजीनगर, अमोल कथोरे यांच्या नावानं हा संघ ओळखला जातो, त्याबद्दलही थोडीशी चर्चा आपण करू. इथे बॅकफुटला गेले, व्हॉट अ शॉट, सलगचा 3रा चौकार, गणेश मैदानामध्ये 4 ची छडी लावतोय, 4 धावा. साडी अमोलजी कथोरे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये करतोय गणेश खंडागळे. 13 धावा धावपलिकावर, जो संघ जिंकेल तो स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषकाच्या ग्रँड फिनालेमध्ये एंट्री करताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा फटका, परंतु इथे गणेश खंडागळेला परतावं लागेल. सुयश प्राप्त होत आहे, ही मोठी विकेट होती टीम जे बजरंग झापवाडीसाठी. गणेश खंडागळे माघारी, फलंदाज बाद.
आठवत असेल त्या 2020 मध्ये टेनिस क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार या खेळाडूने केला होता, परंतु तदनंतर सर्व खेळाडू यांनी सांगितलं की अजून अमोल तुझ्यामध्ये खूप सारं क्रिकेट बाकी आहे, तो पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार झाला. आणि खेळण्यासाठी तयार झाला नाही तर त्यानंतर कमीत कमी छत्रपती संभाजीनगर संघाने 9 प्रथम क्रमांक आणि 6 रनरअप राहिलेले आहेत. अंडर 24 चे खेळाडू म्हणजे 20-24 चे खेळाडू घेऊन ते खेळले. आता संघ खूप ताकदवर झालेला आहे, परंतु 2 वर्षात पुन्हा एकदा बॅट पॅच या संघाला पाहायला मिळाला. टेंबरे मैदानावर पुन्हा एकदा त्यांनी आपलं अकाउंट जे मात्र खोललेलं आहे. असे असलेले अमोल कथोरे आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद सर, तुमचे मनापासून आभार. जाव्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर इनवर बॅटर अमोल कथोरे आपल्याला पाहायला मिळतील. त्यापलीकडे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 13 धावा 25 चेंडू 34. इथे टाकलेला बॉल लाईन लेंथ खराब आहे, पंचांचा अवांतरचा इशारा, वाईडच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 14 या धावसंख्येवर. 14 ऑन द बोर्ड, 14 धावा धावपलकावर. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. फुल टॉस बॉल अमोलच्या बाडमधून चेंडू डीप मिड विकेटला सीमा पार, येतोय हा दणदणीत चौका. कारण त्यांचा आज पगार असा दिवस आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावसंख्या 18 आहे, 24 चेंडू 29 धावा. धावपलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतील 18 धावा 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज पव्या कशा प्रकारची कामगिरी करतायत. स्वप्नील चिरिंग महत्वाची राहील, मॅच विनर खेळाडू आहे, तो मैदानामध्ये दाखल झाला आहे. पव्या त्याची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचंय. दुसऱ्या बाजूने गोलंदाजी मार्कवर अच्छा दिवसभरामध्ये ज्या खेळाडूने सर्वाधिक प्रभावित केलंय असा पांडुरंग गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा चेंडू आणि स्वप्नीलला परतावा लागतंय, पांडुरंगला मिळते सफलता. स्वप्नील बा थँक्यू. समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला लहान लहान मुलं, समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला लहान लहान मुलं. हा सर तुम्हीच गाडीवर बसलेले शेठ. हा धन्यवाद, ती गाडी पडली तर 2 दिवस तुम्हाला उभी राहायची नाही. इन्जॉय करा, फक्त आपल्या जीवाची काळजी घ्या. ओम का? हा त्यात पटायते तुम्ही नावं सांगायला. धन्यवाद, तुमचं मनापासून आभार. ओम तुमचंही आभार, तुम्ही सांगितल्या लगेचच खाली उतरलेले आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये कल्पेश दाखल होताना पाहायला मिळेल. 23 चेंडू 29 धावा हे समीकरण. कामगिरी कशा प्रकारे केली जाते ती आपल्याला पाहायचंय. विशेषतः कौतुक आपण या सर्व ब्रिगेडचं करू. छोटाल्या मॅच झाल्यानंतर संपूर्ण ग्राउंडमध्ये ते लगेच दाखल होत आहेत. मैदानाच्या बाहेर जेवढे बॉल जात आहेत ते घेऊन येत आहेत. मला वाटतं शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस आहे, याच मैदानावर ते घालवताना आपल्याला पाहायला मिळतील. 23 चेंडू 29 धावा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. पांडुरंगचा बॉल, चेंडू हवेमध्ये, गोल्डन विकेट आली आहे. कल्पेशला आता परतावा लागतंय. कल्पेश बॅक टू द पवेलियन, पांडुरंग बॅक टू बॅक दुसरी विकेट. स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक त्याच्या नावावर आहेत. त्याने याही मॅच मध्ये 2 बॉल मध्ये 2 विकेट घेतल्यात. फलंदाज बाद
उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला 8 संघ खेळताना या मैदानावर पाहायला मिळतील माळशेज क्रिकेट असोसिएशनचे. त्यामध्ये पहिला सामना आहे धसई, त्यांना फाईट करेल इंदे. दुसरा सामना आहे परे, समीक्षा इलेव्हन परे, त्यांना फाईट करेल टीम ओजीवले. तिसरा सामना आहे माही इलेव्हन आंबेळे, त्यांना फाईट करेल नांदगाव. आणि चौथा सामना आहे उमरोली, त्यांना फाईट करेल टोकावडे. 9:30 बरोबर रिपोर्टिंग करायची टीम धसई आणि इंदे. 10:30 रिपोर्टिंग करायची परे आणि ओजीवले. 11:00 रिपोर्टिंग करायचे माही इलेव्हन आंबेळे नांदगाव. आणि 12:00 रिपोर्टिंग करायचे टीम उमरोली टोकावडे. आपण अर्धा अर्धा तास अगोदर का सांगितलं आहे की मिड इनिंगमध्येच आपण टॉस करत असतो, त्यामुळं अगोदर रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. नवीन फलंदाज मैदानामध्ये आले ते प्रसाद दिनकर. पांडुरंग ऑन हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल. 22 चेंडू 29 धावा आहेत. स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषकाच्या फायनलमध्ये खेळणार कोण ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी मार्फत. कामगिरी कशा प्रकारे होती आहे ते आपल्याला पाहायचं. क्रिकेटचा हा रणसंग्राम, दुसऱ्या दिवसामध्ये क्रीडा स्पर्धा. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेस करतील. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. जशा विकेट येतील, जसे डॉट बॉल येतील, दबाव छत्रपती संभाजीनगर संघावर वाढेल. परंतु जसे चौकार, जसे षटकार येतील, जबजरंग झापवाडी देखील बॅकफूटला जाताना पाहायला मिळेल. कारण ही मॅच सेमी फायनलची आहे, दोन्ही संघांवर समसमान दबाव आहे. जो संघ जिंकेल तो जाऊन पोहोचेल फायनलमध्ये, जो पराभूत होईल तो तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर राहील. विनर टू थर्ड या स्पर्धेमध्ये दिलं जाईल. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवर पांडुरंग. पांडुरंगचा बॉल, व्हॉट अ शॉट, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. प्रसाद दिनकरच्या बॅटमधून चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 7 धावा. तर भिवंडी 20 चेंडू 21 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क पर इथे टाकलेला चेंडू, पंचांकडे खूप मोठा अपील संजय दुर्गे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चेंडू डॉट आहे, चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. 19 चेंडू 21 धावांचं समीकरण आहे. 1-1 धाव बनवावी लागेल, कारण इथे तिकीट फायनलचं मिळणार आहे. मग ते तिकीट कोणत्या संघाला मिळतं? जोपर्यंत मैदानामध्ये प्रसाद आहे, जोपर्यंत अमोल आहे, तोपर्यंत इथे शाश्वत या की टीम छत्रपती संभाजीनगर जिंकेल. परंतु ब्रेक थ्रूच इथे आले तर मॅचमध्ये खूप मोठं वळण येईल. सुंदर गोलंदाजी पांडुरंगची. षटक क्रमांक कंप्लीट झाला मैदानामध्ये दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3:26 धावा, 18 चेंडू 21 ची आवश्यकता. संधी देव्या डी जॅमरला. कक्षाच्या उजव्या बाजूला जेवढी गँग आहे, तुमचं मॅनेजर कोण असेल तर त्याने एकाने संपर्क साधा. मॅनेजर एकच असतो, त्याने संपर्क साधा फक्त मॅनेजरने. तुमची संपूर्ण लिस्ट माझ्यापर्यंत द्या, म्हणजे उद्या आपण सर्वांची नावं घेऊ. एक जण या फक्त मॅनेजर, त्याला सर्वांची नावं माहीत असेल. 18 चेंडू 21 धावा हे समीकरण. तर मॅनेजर कोण ठेवायचा हाच फार मोठा प्रश्नचिन्ह त्यांना पडलेला आहे. 18 चेंडू 21 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर पाहूया कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे केली जाते ती आपल्याला पाहायचं. विद्यमान सरपंच सुभाषभाऊ केंबारी यांची उपस्थिती पाहायला मिळते, ज्यांच्या स्वप्नातून ही क्रीडा स्पर्धा साकारल्या. 18 बॉल 21 धावा हे समीकरण. बिगेट अमोल कथोरेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा.
अमोल कतोरे यांचे मेवणे लकी लकीचे खूप मोठी चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळाली. विनंती असेल, ग्राउंडमध्ये मॅच चालू असताना कोणताही प्रेक्षक वर्ग येणार नाही ही महत्त्वाची सूचना आहे. असलम भाई हां धन्यवाद, तिथंच थांबा तुम्ही, गोलंदाज तयार. इथे राखलेला चेंडू पंच आमच्या बाजूने वळतील, बाईचा इशाराला बाईच्या रूपाने एक सिंगल. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल, 33 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 चेंडू आणि 14 धावा. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर. इथे राखलेला हा बॉल सुंदर असा आपल्याला पाहायला मिळतो. विशेषतः आम्ही आमच्या कॅमेरामनचं विशेष कौतुक करू, असलम ज्या प्रकारचं कृत्य करतोय ते टिपण्यामध्ये आमचे कॅमेरामन बिझी आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता असलमला, तयारीतच आहे तो, गदी मैदानाच्या आतमध्ये त्याला संधी मिळेल आली तो येईल. फुल टॉस बॉल, आडव्या बॅटनं फटका खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक येतील. ओ क्षेत्ररक्षण खराब आणि अमोलच्या बॅटमधून अजून एक सफरा, 4 धावा. पोलीस पाटील व्यासपीठावर उपस्थित आहेत. सुनीलजी केंबारी साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर जो मात्र करतोय. शेवटचे 15 चेंडू आहेत, अजूनही 10 धावा बनवायच्या. जाव्या मैदानाच्या आतमध्ये 15 चेंडू 10 धावा. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस बॉल, अमोलच्या बाळमधून सुंदर असा फटका, काऊ कर्नला चेंडू सीमापार. अमोल नावाचं वादळ अक्षरशः मैदानामध्ये गोंगावत आहे. 4 धावा. आणि 6 धावा. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. बिगेट अमोलच्या बाळमधून विजयी षटकार, 6 धावा आणि टीम छत्रपती संभाजीनगर हा संघ फायनल मध्ये दाखल. स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषकाच्या ग्रँड फायनल मध्ये एंट्री करत असताना टीम छत्रपती संभाजीनगर.